सांगायचं बोलायचं तसं काही राहिलेलं आहे असं नाही. तुम्ही सर्व मंडळी भाग्यवान आहात यात काही शंका नाही. मी इतर ठिकाणी फिरतो आहे, जातो आहे, तुम्हाला घेऊन जातो आहे, तुम्हाला दाखवतो आहे काय परिस्थिती आहे, काय परमार्थ चालू आहे, काय त्यांच्या कल्पना आहेत, काय साधना आहेत, कुठे जाऊ इच्छित आहेत हे आपण पाहतो. इथे परमार्थाला नेमकेपणा आलेला आहे. एक चातुर्य शहाणे झाले, प्रेम रुची सारे आणि सौभाग्य पोखले सुखाचे यक्ष असा आहे. इथे नेमकेपणा आहे, कुठे जायचं आहे ते ठाऊक आहे आपल्याला. आत्मदर्शनाकडे जायचं, आत्मा कसा आहे, त्याचं स्वरूप काय, त्याचं लक्षण काय आपल्याला ठाऊक आहे. आत्मा सत्य आनंद, सत म्हणजे कदापि हे नाश न होणारा अव्यय, चित म्हणजे चैतन्यमय, जाणीवमय, प्रकाशमय, ज्ञानरूप आणि आनंदमय असा आत्मा आहे. आपण तिथे कसं जायचं, आपण म्हणजे कोण, जीव, जीवाचं स्वरूप काय, अंतःकरण विशिष्ट चैतन्य. अंतःकरण विशिष्ट चैतन्य म्हणजे काय, आत्मा असतो तथापि अंतःकरणाची सुख दुःख, निंदा स्तुती, लाभ लाभ आपल्या मात्र घेऊन धावणारा, फिरणारा, खचणारा दुःखाने, आनंदाने हुरळून जाणारा, त्याला जीव असं म्हणतात. हा जीव मुळात आत्मस्वरूपच आहे, पण अंतःकरणाचे सगळे धर्म आपल्यावर लादून घेतल्यामुळे तो जीव असा सुखी दुःखी झालेला आहे. हा सुख आणि दुःख या दोन्हीपासून मुक्त करून त्या आत्म्याशी एकरूप होऊन केवळ आनंदरूप होणं हे त्याचं ध्येय. आपल्याला हे सगळं ठाऊक आहे, इतरत्र हे ठाऊक नाही. लोकांना माहितीच नाही कुठे पण जातो, काय साधन आहे, काय परमार्थ आहे, ध्यान कसं करायचं, नाम कसं घ्यायचं, काहीही कल्पना नाही. कारण गीता, ज्ञानेश्वरी, दासबोध याच्यावर आधारलेला परमार्थच नाही इतरत्र. जे जे तिथले कोणी सत्पुरुष असतील, संत असतील, ते जे जे काही सांगतात तेवढंच त्यांना ठाऊ. गीता, ज्ञानेश्वरी, दासबोध माहिती नाही, उपनिषद माहिती नाही, कशाचा पत्ता नाही, असं स्वरूप या परमार्थाचं आहे. आणि इथे शुद्ध स्वरूपामध्ये परमार्थ तुम्ही जाणता आहात हे वैशिष्ट्य आहे आणि म्हणून तुम्ही भाग्यवान आहात. अंधारात तात्पर्यची गोष्ट निराळी आणि प्रकाश असला नेमकं कुठे जायचं आहे ते कळलं म्हणजे त्याचं चालणं वेगळं, तसं तुमचं चालणं आहे. तुम्ही सगळी मंडळी जशी असाल तशी मोक्षालाच जाणार याच्याविषयी यत्किंचित संशय माझ्या मनामध्ये नाही. थोडी पावलं आपण टाकायला लागलो की परमेश्वर 10 पावलं टाकतच येत असतो असं समजूच नका. लहान मूल जरी असलं ते पडलं आईचं लक्ष असतं त्याकडे, पडल्याची उचलून कडेवर घेत. 6 महिन्याचं 9 महिन्याचं मुलं आत्ताच कुठे पावलं टाकायला लागलेलं आहे, आईचं लक्ष असतं. आई जरी कामात असली, स्वयंपाक करत असली, तरी तिचं लक्ष असतं त्या मुलाकडे, कुठे पडेल का काय, कुठे धड पडेल का काय, कुठे काय घडतंय का काय, कुठे तोंडात घडतंय का काय, सारखं लक्ष असतं ते. तसं परमेश्वराचं आपल्याकडे लक्ष, त्या मुलाला जसं कळत नाही काही तसं आपल्याला कळणार नाही एखाद्या वेळेला, काही लहान असतात. पण आईचं लक्ष आहे, भगवंताचं लक्ष आहे आपल्याकडे हे निश्चित समजा, कारण आपण त्याच्याचकडे चाललेलो आहोत. त्याच्या खेरीज इतरत्र आपण कुठेही जात नाही. आपलं ध्येय निश्चित आहे, आपला मार्ग निश्चित आहे, आपलं साधनं निश्चित आहेत, आपले सद्गुरू निश्चित आहेत, त्यांनी सांगितलेलं पक्कं मनामध्ये ठरलेलं आहे. त्यामुळे तुम्ही मंडळी भाग्यवान. परमार्थ एकेपरीने अत्यंत सोपं, कारण त्याच्यात वेळ नाही, जितका कराल तितका आपला, त्याला खर्च नाही, जमाच फक्त असतो. इतर गोष्टीला खर्च आहे, समजा पैसे मिळवले त्याला खर्च आहे, मान मिळवला सांगता येत नाही अपमान कधी होईल, सूची पुष्कळ झाली निंदा कधी होईल सांगता येणार नाही, जन्म झाला मृत्यू तर सांगता येत नाही. प्रत्येक गोष्टीला व्यय आहे, तसं परमार्थाला व्यय नाही. परमार्थ अव्यय आहे, परमार्थ अथांग आहे, परमार्थ सखोल आहे. परमार्थ जितका कराल तितका आहे, तितका तो तुमचा आहे आणि तुम्ही करता त्याचा आनंद आहे. थोडं बहुत कोणाच्यानी थोडं होईल, कोणाच्यानी पुष्कळ होईल, त्याला महत्व नाही आहे. करायला लागला केलं तो 2 पावलं चालायला लागला परमेश्वराच्या दिशेने की तो जवळ जाणार. आज ना उद्या, कोणी वर्षात 6 महिन्यात जातील, कोणी 10 वर्षात जातील, कोणी 25 वर्षात जातील, कोणी याच जन्मात, पण याच जन्मात मुक्त, याची देही
याची डोळा पाहे मुक्तीचा सोळा समर्थांच्या ह्या ओव्या आपण पक्क्या अंतस्करणात दिमून ठेव. याच देही याच डोळा याच देहामध्ये सगळी कर्तव्य कर्म करत असताना आपल्याला थोड्या साधनेने मुक्ती प्राप्त होते. अल्प संकल्पाचा लाभ असं म्हटलेलं आहे. अल्प संकल्प पुरतो अल्प साधना पुरते पण नेमकी पाहिजे. इतस्तत हा साधना नेमका मार्ग नेमकी साधना नेमकं ध्येय आपण कोण परमात्मा कोण जाण्याचा मार्ग काय एवढे ज्याला कळलं मुख थोडी बहुत साधना पण तास अर्धा तास बस झाले. तुम्ही तर ज्ञानेश्वरी ऐकतात निरूपण ऐकतात ध्यानाला बसतात नाम घेतात सद्गुरु कृपेचा अधिकारी आहात काय पाहिजे म्हणून भाग्यवान भाग्यवान मी पुन्हा पुन्हा म्हण पण पुष्कळ वेळेला आपण भाग्यवान आहोत हे आपल्याला कळत नाही. एकत्र आहे म्हणतो त्याला काही इलाज नाही. आपल्याजवळ जोपर्यंत दोन डोळे आहेत आणि दोन्ही डोळ्यांनी पाहता येतं तोपर्यंत आपल्याला त्याचं सुख आंधळा झाल्याशिवाय कळत. डोळे जेणे म्हणजे कळतं आणि काय सुख होत आपण पाहू शकत होतो ज्ञानेश्वरी वाचू शकत होतो डोळ्यांनी पाहू शकत होतो परमेश्वराच्या मूर्ती संतांच्या मूर्ती आपण न्याहाळत होतो हे डोळे गेल्यानंतर कळतं की डोळे होताना असताना सुख कसं आपलं झालं आहे आपण कोणत्या आनंदात आहोत याची याचं भानच आपल्याला कळतच नाही. आपल्याला किती आनंद आहे परमार्थ करायला लागणं हे आनंदात आणि नेमका परमार्थ करणं हे तर फार आनंद आहे. त्याच्यावर सद्गुरु कृपांकित होणं हे तर खूपच आनंद. त्याच्यावर ध्यान धारणा नामस्मरण स्वच्छ राहणी नीटनेटकेपणा आत्मवत दुसऱ्याला पाहणं फार भाग्याच्या गोष्टी या सगळ्या तुमच्यामध्ये आहेत. तुम्ही त्याचा प्रयत्न करता आहात तुम्ही गुणी आहात खरं म्हणजे. मला जर विचाराल की इथली माणसं कशी आहेत तर मी म्हणतो गुणी आहेत. कशी गुणी आहेत त्यांना कळतंय नेमकं काय पाहिजे. ज्ञानेश्वरी वाचलेली आहे ऐकलेली आहे समर्थांना काय म्हणायचं माहिती आहे आणि आपण प्रयत्न थोडा बहुत का होईना होत नसेल. सगळीच माणसं काय स्वरूपानंद गोंदलेकर महाराज वासुदेवानंद सरस्वती अथवा तुकोबा ज्ञानोबा होत नाही अथवा श्रीधर स्वामी महाराजही होत नाही. एक अमेरिकन भगिनी परवा आली होती आपल्या इथली भगिनी होती अमेरिकेने पुष्कळ वर्ष राहते तिथे ती श्रीमंत आहे मोठे डिपार्टमेंटल स्टोअर आहे तिचं. ती म्हणाली असे कसे संत असतात कोणी काहीतरी चमत्कार करतात कोणी काहीतरी घड्याळ काढतात असे कसे संत. मी म्हणाले श्रीधर स्वामी महाराजांना एकदाच बघितलं होतं मला लक्षात आलं हे संत म्हणजे ते अमेरिकेत राहते त्याला काही माहिती नाही संतांचं काही माहिती नाही पण कोणीही म्हणजे जन्मस्थितीचा तिथला आहे राहतेही तिथे भारतीय आहे घरी पण त्याला नेमकं कळलं कोण संत आणि कोण चमत्कार एक चमत्कार जावीची करामती जावीची तेही गुरु म्हणे जाते परी ते गुरु नव्हती मोक्ष दाते असं तुम्हाला त्याने करामती दाखवणं चमत्कार करणं हे संतांचं लक्षण आहे. संतांचं लक्षण प्रत्येक व्यक्तीला हाताला धरून परमार्थ करायला लावणं त्याला नामामध्ये गुरु उत्पन्न झाली तो ध्यानाला यायला लागला त्याला गीता ज्ञानेश्वरी आवडायला लागली संतांचं काम संपलं हाच त्यांचा चमत्कार. ज्ञानोबाने भिंत चालवली किंवा रेडेमुखी हे चमत्कार अगदी गौण आहे काही त्याला अर्थ नाही तात्पुरते आहेत तात्पुरत्या गोष्टीसाठी केलेले आहेत. त्यांनी ज्ञानेश्वरी लिहिली जगाचा उद्धार केला आनंदाचे आवार मांडू जगा हा त्यांचा सर्वात मोठा चमत्कार हे त्यांनी 15-14 वर्षी केलं हा तर विलक्षण चमत्कार. तसं तुम्ही ध्यान करायला लागला नामस्मरणामध्ये गुढी वाढली संतांच्याकडे जायला लागला संतांच्याविषयी आदर प्रेम तुमच्यामध्ये वाढायला लागलं श्रवण करायला यायला लागला हा मोठा चमत्कार तुमच्या आयुष्यात घडला आणि तुम्ही परमार्थी झाला तुम्ही आनंदरूप झाला होणारच. खात्री ठेवा की आपल्यासारखा भाग्यवान कोणी नाही असं कदापि म्हणू नका माझ्यासारखा अभाग्य कोण आहे का हात आहेत ना पाय आहेत ना डोळे आहेत ना कान आहेत ना डोकं झडं आहेत ना वेडे झाले नाहीत ना अन्न जात आहे ना खाऊ शकतो ना आणि त्याच्यावर आणखीन पुन्हा ध्यान धारणा नामस्मरण मग तुम्ही काम अभागी भाग्यवान. विवेकानंद म्हणत असत तुम्ही अमृताचे पुत्र कधी उभे राहिले की म्हणत असत अमृत तुझ्या पुत्र अमृताचे पुत्र आहात तुम्ही हे भाग्य आपलं जतन करून ठेवा. सकाळी उठलं म्हणजे म्हणा काय भाग्यवान आहे मी डोळे उघडून सूर्याला बघू शकतो म्हणजे सूर्योदय झाल्यानंतर उठू नका पक्ष्यांची किलबिल ऐकू शकतो झाडाचं डोरणं पाहू शकतो हे सगळं सगळं मी करू शकतो माझ्यासारखं आणि आता मी ध्यानाला बसणार आहे
तिथे भागवान 6 वाजता उठून कुठून कुठून मंडळी आली होती पाहत. एकदा त्यांच्या घरी त्याचा मोडकांकडे कालच मी गेलो होतो, काल सगळं बोलणं चालणं झालं, सगळं ते आलेले आहेत बसलेले आहेत कुठेतरी, मी बघित हा या इथेच आहे. कुठून कुठे आहेत त्यांना, कुठे यायचं सकाळी 6 वाजता ध्यान करायला, ही काही सोपी गोष्ट आहे. ध्यान करायला येणं तिथून हवा आम्हाला, इथून इथे यायचं म्हणजे तरी जातं. कुठून लोक येतात, कोथरूडच्या पलीकडनं आलेली काही काही मंडळी धायरीपासून सकाळी 6 वाजता ध्यानात, ही गोष्ट खरोखरी तुमच्या भाग्याचे जतन करून ठेवा. कदापिही विसरू नये काही गोष्टीला. आपण ध्यान करतो अभिमान बाळगा, आपण नाम घेतो देवाचे आपण झालो अभिमान बाळगा. मी श्रीमंत आहे का अभिमान आहे, माझा पैसा आहे का अभिमान आहे, मी विद्वान आहे का अभिमान आहे, मी देहानी धट्टपुष्ट आहे का अभिमान आहे, हे सगळे अभिमान टाकून द्या. आणि एकच अभिमान झाला, मी देवाचा आहे, मी त्याचं नाम घेतो आहे, मला कोण काय करू शकतो, अभयम भीती रहित आहे, मी सर्व विश्वाचा आहे, विश्व माझं आहे, मी कुठेही हिंडू शकतो, माझ्या मनात येईल तिथे सगळी घरं माझी आहे. अशा तऱ्हेचं काही जीवन आपण जगायचं आहे, आपण जगतो असं मला वाटतं. म्हणून कदापिही निराश होऊ नका, कदापि खिन्न होऊ नका, कदापि खिन्न राहू नका. जगातली एकही वस्तू अशी नाही की ज्याच्याकरता आपण खिन्न व्हावं, जगातली एकही वस्तू अशी नाही की ज्याच्यामुळे आनंदाने हुरळून जावं. एकच परमात्मा आहे, तोच आनंद रूप आहे, त्याच्यासाठीच आपण जगायचं आहे आणि त्यासाठीच आपण आहोत. पक्कं लक्षात ठेवलं की झालं पोहोचतं. मला मरणाची अत्यंत भीती वाटते. कोणत्या प्रकारच्या विवेकाने मरणाची भीती सगळ्यांना असते, कोण कुठे आहे कोण हे साधत आहे, ज्यांना मरणाची भीती वाटते आलेत ना. त्यांनी लिहिलंय तिथे कोणत्या प्रकारच्या विवेकाने मनाची समजूतपट व्हावी, अशा वेळी जे नाम घेतो ते भीती होती तर ते कसे घ्यावे, मी हजर आहे. मला काय वाटतं की मरण्याची भीती कोणाला नाही असं नाही, तथापि साधकांना असू नये. जे हरिस्मरण करतात त्यांना मरण्याची भीती काय म्हणून असावी. वाघ म्हटला तरी खाणार, जातस्यही ध्रुव मृत्यू याच्यात काही शंका वाढणार. जो जन्माला आला त्याला मृत्यू निश्चित, म्हणजे तो कोणी असो, तो 80 वर्ष जगो, 100 वर्ष जगो, आता मध्यंतरी एकाचं कोणाचं तरी पिव्हर येतो, 16 वर्षाच्या माणसाची मुलाखत आली, अजून मी बरा आहे, अजून एक थोडं चालू शकतो, हिंडू शकतो वगैरे, पण मरणार. 116 वर्ष तर असल्यामुळे काय काय मरणार हे निश्चित. प्रत्येक व्यक्ती देहधारी जी आहे त्याचा देह नश्वर असल्यामुळे केव्हा ना केव्हा तरी तो देह जाणार. 60-70 वर्षाचं जर आयुष्य मिळालं तर खूप चांगलं मिळालं, चांगलं आहे असं म्हणायला काही हरकत नाही. 60-70 अगदी 85-30-40-50 गेला तर वाईट वाटेल, स्वाभाविक. तर मरणाची भीती कशा करता असावी असं मला वाटतं नाही. आपण जर काही वेळा वाकडं केलं नाही, आपण जर चांगले असतो खरं म्हणजे सुस्वावी असलो, काही थोडं परोपकारी वृत्ती असली, थोडं हरिस्मरण करत असलो, थोडं दानधर्म करत असलो, थोडं ध्यान करत असतो, थोडीशी सद्गुरू कृपा जर असली, तर मरणाची भीती काय म्हणून आपल्याला असावी. मरण येणार आहे तर काही शंका असते, मग भीती कसं. झोपेची कुठे भीती असते, झोप आणि मरण सारखंच. झोपेत जसा मनाचा लय होतो तसंच मरणात देखील सगळ्याच पंचमहाभूतांचे एकमेकात देह देखील कसा बघायला गेला तर शाश्वतच आहे, शाश्वत आहे कुठे. इथे जगतामध्ये जे जे काही निर्माण झालं ते सगळे शाश्वत आहे, फक्त हा आकार तसाच राहतो. याचा जो पंचमहाभूत जे आहे ते आपामध्ये मिळून जातं, व्यापक आपामध्ये तेजामध्ये मिळून काहीतरी काय होतं. हा जो देह आहे जो नाशवंत आपण म्हणतो, ज्याला आपण जाळून टाकतो, मरणाचा आहे म्हणून असं बोलतो हा, काय ते मरणाचा प्रश्न आहे म्हणून ते सगळे पृथ्वी आत तेज वायू आणि आकाश या शरीरातले त्याच्या बाहेरच्या पृथ्वी आत तेज वायू आकाशामध्ये विलीन होऊन जातो, दुसरं काय. आणि आत्मा जो आहे तो आत्म्याशी एकूण होतो, जीव जो आहे तो जीवाशी एकूण. बाहेर जो व्यापक परमात्मा आहे त्यात हा जो आत्मा आहे त्यात तो त्याच्याशी एकूण होतो. जसं कुंभ पाण्यामध्ये समुद्रामध्ये असेल फुकला तर आतलं पाणी जसं बाहेरच्या पाण्याशी एकूण होतं, दुसरं काय होतं.
तसंच हे सगळं तंत्र शरीर काय आणि आत्मा काय दोन्हीच्या दोन्ही त्या त्या वस्तूशी मिळून जातात. तेव्हा मरणाची भीती वाटू नये खरं सांगायचं पण एखाद्याला म्हाताऱ्या माणसाला 70, 75, 80 वर्षाचा असला आणि यमराजांनी सांगितलं यमराज कशाला पाहिजे साधे ज्योतिषांनी सांगितलं की आता भाऊ साहेब तुमचं काही 4-8 दिवसापेक्षा अधिक नक्की झालं तर तो पोप झाला. जन्माला आला की मरण जर निश्चित आहे तर मरणाची भीती आपण कशाकरता ठेवूया हा प्रश्न आहे. का असते याचं कारण आपली कर्म बघा. कर्म जर चांगले असतील तर भगवंतावर विश्वास ठेवून खुशात निघून जावं. इथे काय तिथे काय लेखीचा दिवा दिवा जर लावलेला असला तर मिळतं नेला शिजी या गावा तेथे तरी पांढरा दीप चुकितो. इथला दिवा तिकडे नेला लावलेला असला तर इथे काय तिथे काय तो दिवाच असणार. बरं इथेही लावलेला नसला तर तिथे तरी काय तो अंधारच असणार. जर ज्ञान मिळवलं एखाद्या माणसाने ज्या जन्मामध्ये काय काही 50, 60, 70 वर्ष जे काय आपल्याला आयुष्य असेल त्याच्यामध्ये मी आत्माच आहे मी सच्चिदानंद आहे मी देह मन बुद्धी नाही असं जर त्याचा निश्चय दृढ झाला तर ह्या देहाची खवड कळत असताना अंतकाळ आलेला असताना त्याला वाईट काय वाटायचं कारण मी काय आत्माच आहे मी काय देह नाही आहे. देह जे असतो तर पण वाईट वाटलं असतं पण मी देह नाही आहे साऱ्या शास्त्रांनी ऋषीमुनी साधू संतांनी एक मुखाने सांगितलं की तू देह नव्हे तत्त्वमसि ते तू आहेस म्हणजे आत्माच तू आणि अहम आत्मा हे कधीची विसरू नये. अंतकाळ असो मध्यकाळ असो तारुण्यकाळ असो बालकाळ असो कुठल्याही काळामध्ये मी आत्माच आहे. मी इथे राहिलो तरी आत्मा इंग्लंडला गेलो तरी आत्माच आहे. मी झोपलेला असो तरी मी आत्माने मी भांडत असतो कोणाशी तरी आत्मा माझ्या परिस्थितीमध्ये व्यक्तींची बदल पडत नाही हे कधीच विसरता कामा नाही की मी आत्मा आहे. मग अंतकाळी देखील हा जो देह आहे जो जायचाच होता असं अनेक वेळा साधू संतांनी आपल्याला सांगितलं जो जायचा होता तो जाताना आपल्याला वाईट वाटण्याचं कारणच नाही कारण एक तर हा जायचा होता आणि मी कधीच जात नाही मला जन्म नाही मृत्यू नाही स्तुती नाही निंदा नाही पाप नाही पुण्य नाही मला बाळ तारुण्य जरा व्याधी मृत्यू असं काहीही मला नाही मी अखंड सच्चिदानंद असा आहे असा बोध ज्या व्यक्तीला होतो सद्गुरु कृपेने कारण सद्गुरु नेमकं हेच सांगतो. अहो नचिकेता उठला तो यमराजाच्या दारातच जाऊन बसतो. आपण कदापिही दार नसतो यमराजा कितीही वर्षाचं होतं साठी जाऊ सत्र येऊ आयुष्य हो मग तू यमाकडे जातोस का असं म्हटलं नाही बाबा दुसरं स्थळ सांगत यमाचं काही सांगू नका ते यायचं असेल किंवा येऊ दे खरं म्हणजे नाही आलं तर बरं 100 वर्ष नाही तर कलियुगामध्ये 100 वर्षाची आयुर्मर्यादा सांगितलेली आहे तर 100व्या वर्षी त्याला आला मग आम्ही बघू काय करायचं म्हणजे पुढे त्याला सांगू बा आणखी 10 वर्ष. परंतु तसं आपल्या हातात नाही आणि आपण तर तिथे जाठी नाही त्या जी गोष्ट आपल्या हातात नाही मृत्यू कशाने येईल ते आपल्याला हातात नाही कुठे येईल तो आपल्याला हातात नाही. हरिहर इथेच येईल हरिहर अवतार ब्रह्मादिक हे सगळे जे श्रोती नमानाला खेद हा मृत्यू लोक प्रसिद्ध पण हा हे विचारणारे जो साधक आहे त्याने असं मुक्त काय हवं सर सांगत मी विचारलं की मला मारण्याचा हातवर करायला काहीच हरकत नाही. मरणाची भीती सगळ्यांना आहे मी प्रथमच सांगितलं. मरणाची भीती साधकांना किंवा भक्तांना नसते ही सांगितलं. ज्ञानी पुरुषाला तर यत्किंचित नसते. मी स्वामीजींचं मृत्यू पाहिलं त्यांना यत्किंचित भीती आला आता काय झालंय आता काहीतरी भयंकर होणार आहे असं कधी नॉर्मल जसं आपण झोपतो तसं झोपायचं फक्त उठायचं म्हणजे काय असतं आपण उठायची खात्री आहे झोपलो तरी उद्याने उठणार आहे उद्या हे काम करायचं आहे आमच्याला चेक द्यायचा आहे तंपती होऊन द्यायचं आहे असं नाना प्रकार जे असतात किंवा याला मी बघून घेईन त्याला मी काय दाखायचं की मी असं दाखवेन असं वगैरे वगैरे त्या गोष्टी आहेत. एकदा कृष्णमूर्तीने हा प्रश्न विचारला की कृष्णजी व्हॉट इज आफ्टर डेथ तर त्यांच्या नेहमीच्या पद्धतीप्रमाणे त्यांनी त्यालाच विचारलं होतं व्हॉट इज बिफोर डेथ. आय आस्क यू जेंटलमन यू जेंटलमन वॉन्ट टू आस्क मी व्हॉट इज आफ्टर डेथ but I ask you what is before death, malice, anger, hatred, passion, so it is after death. हा एक प्रवास आहे जीवन हा एक प्रवास आहे मृत्यूचे त्याचं थांबत नाही आहे ही गोष्ट आपल्या शास्त्रांनी सिद्ध केली आहे. अनेक ऋषीमुनींनी साधू संतांनी एकमुखाने सांगितलं की मृत्यू इथं थांबायचा नाही आहे. पूर्वीच्या मृत्यूच्या तिथे हा प्रवास थांबलेला आहे. अनेक जन्म संस्कृत जिस तत्व याचे परांजित अनेक जन्म संस्कृत तत्व जाते अनेक जन्मांनी संस्कृत झाल्याला
सिद्ध झालं राहतो परमगतीने जातो. आपलं काम चालण्याचं आहे आणि आपण ते करायचं आहे, चांगलं चालायचं. जायचं आहे ते परमेश्वराकडे जायचं असं पक्का निश्चय अंतस्करणामध्ये करा. त्यातली वाटचाल तिकडीच चालू होता. आता परमेश्वराकडे जात असताना किती देहाचे धारण करायला लागतील आणि किती त्यातले पडतील ह्याचं काही नियम नाही. अनेक जन्म असं म्हटलं आणि ठिकठिकाणी अनेक जन्म, म्हणजे एकाच ठिकाणी गीतेमध्ये दोन चार ठिकाणी अनेक जन्म संसिद्ध, अनेक जन्म तत्व यांती पदांतून अनेक जन्म, आणि पुष्कळ जन्म आपण काढल्याच्या अर्थ जन्म करायचं म्हणजे हा वेळ टाकायला पाहिजे दुसरा दिन. पण ह्याच्यात वाईट काय नाही. पार्थ नैवेह ना मित्र विनाश तस्य विद्यते, जे जे चांगले चांगले कर्म करत आहे त्याला विनाश नाही, आणि जे जे वाईट कर्म केले आहेत ते देखील फळ दिले तरी राहणार नाही. कोणाला कठोर भाषण केलं असेल, बोललं असेल, कोणाचा घात केला असेल, कोणाचा पैशाचा अपहार केला असेल, असे नाना प्रकारे जे 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 काही गोष्टी आपल्या हातून वाईट घडल्या असतील त्याचं देखील फलोन्मुख झालं की त्याचं फळही मिळते. तसंच दया आहे, दया सर्व भूती जया मानवाला, सदा प्रेमळू भक्तिभावे निवारा. त्याला भक्ती असेल, भाव असेल, प्रेम असेल, दया असेल, क्षमा असेल, शांती असेल, ईश्वर भाव असेल, गुरुनिष्ठा असेल, काय भीती आहे मानवाची कधी कधी वेळ पडेल तो तिशी पडो, चाळीशी पडो, पन्नाशी पडो, साठी पडो. आणि ह्या मरणाच्या पुढची हरिनाम घ्यायचंच नाही, हरिनाम घेतच राहील. मरण येऊ तेव्हा यायचं असेल तेव्हा येईल. 60 वर्षापर्यंत ज्याला आयुष्य मिळालं ते सगळे भक्तला त्यांनी जर हरिस्मरण केलं असलं तर सिनेमाच्या दारात बसले असले तर काय हरिस्मरण केलं असेल, ध्यान धारणा केली असेल की ध्यान लागो नाही तर न लागो ठरवून वेळ घरची बसला असेल की बघ पुण्य लक्षात ठेव मला किती अंतस्करण पूर्वक येत आहे तसं काय हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. हरिमुखाने म्हणत चला, हरिमुखाने म्हणत चला, अपार पुण्य तुमच्या गाठी आपोआपच जाऊ. इतकं साधं सोपं आहे. आणि असा जो कोणी असेल त्याला देहाच्या अंती मी त्याला मदत करतो असं भगवंतांचं आश्वासन ते ऋणवे पण दे कोणी आणि मी ज्या प्रिया उत्तीर्णत्वाला भक्ताची तनुत्यागी परिचर्या तरीही स्वतः त्यांची परिचर्या करतात. नाना लोक येतात त्याच्या आजूबाजूला ते त्याची परिचर्या करतात. भगवंत त्या रूपाने त्याची परिचर्या करत असतो, म्हणजे सेवा करत असतो. देह वैकल्याचा वारा धणीला गेलेला सुकुमारा, हे माझे भक्त आहेत ना, त्यांचा देह विकल झालेला असणार जाताना त्यावेळी त्याचा वारा देखील लागू नये. देह वैकल्याचा वारा धणीला गेलेला सुकुमारा म्हणून आत्मबोधाचा पांजरा होऊन त्याच्या अवतीभोवती आत्मबोधा वर आणखीन माझ्या कुर्तीची शिवाची सावली पण मी करतो. सिद्धायोगाने त्यांना देहांची काही त्रास होत नाही. आणि असे जे तुमच्यासारखे भक्त असतील ते मरणा आईलीचकडे मज मिळून गेले पुढे मग मरणी आणि तिकडे जातील केली मरणाच्या आधीच ती मिळून गेलेले असतात. ध्यानाने तदाकार झालेले असतात, तोच मी बोधात आलेला असतात. मग आता त्यांना मरणार तिचं काय तंत्रच काय त्याला त्रास होत कसला. ते देहाच्या अलीकडे म्हणजे आता देहाचं काही होत ज्ञात्याचा देह किती पडा अथवा श्वानाजीची भक्षिला हे प्रशस्त नगाचे जाणारा मंद बुद्धिस्त त्यांची बुद्धी मंद आहे. म्हणून मग काय करावं इतका मोठा ज्ञानी पुरुष पण देहाची खिपत पडलेल्या तारुटी खून पडल्या कोणी विचारत नाही असे की नाही. त्याच्या ज्ञानात काय फरक पडला. एखादा एम ए पी एच डी झालेला मनुष्य खिपत पडला समजा तरी काय त्याच्या एम ए पी एच डी होण्यामध्ये काय फरक आहे. एखादा मोठा हुशार सायंटिस्ट आहे त्याचा देह खित आपण अशी कल्पना का. अथवा श्वानाजीचे आपण मोठ्यांचा धक्का लागून कुठेतरी पडला किंवा माउंटेनिअरिंग करत असताना पडला आणि तो कुठे 4-8 दिवस पत्ता नाही कुठला तो देह असं कल्पना करा. तरी देखील त्याचं जे काही ज्ञान आहे त्याच्यामध्ये काय फरक झाला. त्याचा जो भक्त आहे तो आणखी तरी विभक्त कसा होणार. अंतकाळी तो भक्त भगवंताशी एकरूप झालेला असतो. म्हणून मरणांतीचे साखरे तया सोहम सिद्धा न पडे ज्ञान असं ज्ञानेश्वर महाराजांनी याचं. आणि भगवंताने नाही ते श्रुती पाठ जाणून योगी निघती कष्ट न तस्मा सर्वे सुकारीसु योग दुःखो भवादी म्हणजे मी तेच आहे सच्चिदानंदच मी असं सार्थ तू हो तोच मी आहे अहम आत्मा हे कधीची विसरू नये. अशा प्रकारे झालं मग मरण कधीही येऊ. मरण ही झोपेतचीच अवस्था. झोप फक्त अल्पकाळची असते, मरण जेव्हा दीर्घकाळ असतं. झोपेमध्ये कालची आपल्याला स्मृती राहते नंतर
मरणाच्या नंतर आपल्याला स्मृती राहत नाही म्हणून घाबरण्याचं काय कारण. एखादा मनुष्य सदाशिवचे ठीक निघला आणि तो कॅनमध्ये जाणार तर काय भीती माणसं काही मिळाली ती माणसं मिळाली कशा. आणि इंग्लंडमध्ये आला काय ना अमेरिकेत आला काय तिथला एखादा चांगला एका जोडप्याला मी सांगतो की मात्री यायचं इंग्लंडमध्ये होतं 19 वर्षाची ती मुलगी होती त्यांचे एंगेजमेंट ठरलेली होती आणि तो 22 वर्षाचा होता लग्न व्हायचं होतं आणि ते ध्यानासाठी माझ्याकडे येतात 2-3 तासाठी निश्चय बसत असत हा तर मी त्याला म्हटलं मी तुम्हाला या सगळ्या सांगतो पण तुम्ही उद्या घटस्फोट घेणार हे करणार त्याचे म्हणजे नाही आम्ही आमची कायम नावराने करा. मी म्हटलं बघा हे जर असेल तर आणि मला पत्र मधून मधून द्या पत्र घेतले काही नीट नाही ते परंतु त्याने ते कबूल केले त्याने त्यानं मी म्हटलं होतं की तुम्हाला कशाचीही याची भीती किंवा कशाचं काय असं ते म्हणाले आम्हाला भीती काही वाटत आम्ही योगी एकदा झालो तो भगवंत जो परमात्मा आहे त्याच्याशी आमचा संबंध जमला एकदा मग काय भीती कशी त्यांना भीती नाही तर आपल्याला भीती का. म्हणून मी त्यांना एवढंच सांगितलं की तुम्ही बहुतेक पुढल्या जन्म भारतामध्ये कदाचित पुण्यात देखील जन्म घ्या तेव्हा जन्म कुठेही यावा म्हणून दिनच ना कुठे अगदी तिथेच जन्म यावा त्याच घरात यावा तशीच बायको असावी तशीच मुलं असावी अशी तुमची तरी इच्छा आहे कसा नाही मला बायको पाहिजे असाच मुलगा मला पाहिजे तशीच मुलगी पाहिजे आहेत ते दावई जो भारी आहेत सगळे आता नाही झाले मी आपल्याला म्हणायला लागतं असे ते दावई तसेच दावई आपले पाहिजे कोणाची इच्छा आहे थोडं चेंज नको आणि ज्या जन्मात काही चेंज नाही मिळाला नाही तर पुढल्या जन्मामध्ये आपल्याला इकडनं तिकडे गेलं तर दिनच तुम्ही मरणाची भीती करते त्याच्यामध्ये मला तर मरणाचा आनंद वाटतो मरण ह्या कारण सकाळचा व्याप आपला असतो संताप असतो काय आपण करतो संसार करत असताना एक एक बघितलं ते मुलं ऐकत नाही ते काय काय नाना तर धावण्या असतात घरामध्ये व्याप असतो पुष्कळ ते संपवायला मृत्यूसारखा सुखद असा सोयरा नाही. मला वाटतं मी मृत्यूवर आता पुष्कळ बोललो मी काय रात्रभर बोलत राहील परंतु त्या जे काही प्रश्न विचारणार आहे त्यांनी कुणी हात वर केला ना त्याला लक्षात मला मरणाची अत्यंत भीती वाटते कोणत्या प्रकारच्या विवेकाने याचा तुम्हाला सगळा विवेक सांगेल मनाची समजूत पकडावी अशा वेळी जे नाम होते ते भीतीपोटी भीतीपोटी नाम घेऊच नाही नाम घ्या भीती पडून दे आपोआप तर ते कसे घ्यावे हजर आहे एवढा उत्तर देणे विषयांतील 52-17 खाली उभी अग्रस्ता आत्मा दृष्ट गगन आणि तर काही मिळाले भान तया गगना होऊन सूक्ष्म आपण जाणीव होते ह्याच्या तो आपण असा शब्द म्हणून जोडले कारण काय आपण हा शब्द आहे तो आत्म्यालाच उद्देश आहे कारण आकाश आपण द्रष्टा आहोत आपण म्हणजे आत्मच द्रष्टा आणि दृश्य गगन आपण आत्मा अहम हा सगळ्या शब्दाचा अर्थ आत्मा असाच आहे फक्त ज्या वेळेला तो वेगवेगळ्या तऱ्हेने पडतो बाहेर त्याच्या वेळेस त्याचा वेगवेगळा आता उदाहरणार्थ मी हे केलं असं ठाकरे हाकलं तेव्हा त्याचा जीव असा अर्थ करा करता भोगता हे जीवाकडे येतो तेव्हा त्याला जीव असं पण अहम ही मूळ अहंता जी आहे ती आत्माच आहे मूळ अहंते ठरव सैंदा मी तर दाखवून जा आम्ही आत्मरूप झालो असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात किंवा अहम काय मूळ अहंता काय आपण काय आत्मा काय द्रष्टा काय हे सगळ्या एकाच अर्थाचे शब्द आहे किंवा आपण कुठे त्या गगना होऊन सुख आपण जाणवून येते गगनाचे मी पालवे गाळून झेपले आत्म्याचं वर्णन करताना ज्ञानेश्वर महाराजांनी अशी कोवी दिली की गगनाचा असा पदर केला मग त्याच्यामध्ये जसं आपण कुठलंही फडकं घेतलं त्यात पाणी जसं गळून जातं कारण ते त्याच्यापेक्षाही सूक्ष्म आहे तसं गगन हे अत्यंत सूक्ष्माची सूक्ष्म आहे त्याच्यामधनंही गाळून घेतलं जातं असा तो आत्मा सूक्ष्म किती आहे सांगण्यासाठी हे सांगितलेलं आहे सूक्ष्म किती आहे सांगायला तो व्यापक किती आहे पहा कारण जितकी वस्तू सूक्ष्म तितकी जात म्हणून जेवढं सूक्ष्म आहे त्या जगात सर्वपंतम हा बोलता सूक्ष्म आहे ते सर्वात व्यापक आहे तसं त्याच्याही पेक्षा सूक्ष्मतम आत्मा आहे तो आणखी व्यापक आहे सर्व भूतमात्रांच्यामध्ये आत आणि बाहेर नटून देखील कोणाला त्याचा पत्ता नाही आपल्यामध्ये गगन आहे त्याचा कुठे आपल्याला पत्ता आहे लोकांना असं वाटतं की तो परमात्मा समोर का दिसत नाही समोरच आहे दिसत नाही हा आमचा दृष्टीचा दोष आहे कोणतीही वस्तू निर्माण झाली एखादी हे जरी असलं तरी आपण म्हणतो कुठल्या कंपनीचा कुठल्या कारागिरांनी तयार केलेला आपण त्या कारागिराला ओळखत नाही माहिती नाही तो समोर नाही आहे आपल्या पण ही वस्तू कुठेतरी कारागिरांनी केली असं लक्षात येतं तसंच हा सर्व विश्वाचा पसारा बघा ना आपण कसा आहे सूर्य आणि पृथ्वी ह्याच्या जे अंतर हजारो वर्ष कोट्यावधी वर्ष आहे त्याच्या जे फ्रॅक्शन ऑफ एल्थ इकडे तिकडे होत नाही
आपण बायकोचं अंतर किती वेळा इकडे तिकडे होतं बघा, कधी टाकलं होतं कधी वाटलं होतं बघा. आपण दोन भावभावांच्या मध्ये देखील अंतर, दोन मैत्रिणी किंवा मित्र असले तर त्यांच्यामध्ये देखील अंतर कधी फार कधी जवळ कधी फार लांब जात आहे असं आपण पाहतो. पण एक फ्रॅक्शन ऑफ एन इंच देखील इकडे तिकडे होत नाही. दिदीस गती ज्या सजी सतत तीच सांभाळती, सुबोध करण्या सत्या स्वनियमान जे पाळती. सकाळी द्या, सहाला घ्या, एकदा साडेसहाला घ्या, रात्री 12 वाजता उठलं. मला आज काय 7 वाजेपर्यंत झोपच सारखी होत होती, ध्यानाला बसण्याचा प्रयत्न केला पण झोपलो. आमचं सारखीच मुली गती बदलते सारख्या. त्यांना निश्चलता किती आहे विश्वाची ही जर बघितली आपण, जे फिरायचं जसं पश्चिमेकडनं पूर्वेकडे 1000 मैल वेगाने पृथ्वी फिरते, म्हणजे ते 1000 मैल फिरायचं. अमका ग्रह अमका तारा त्या ठिकाणी असायचा, म्हणजे कोणी संशोधक त्यातलं अंतर नेमकं नाही तर मग चंद्र आणि पृथ्वीतलं अंतर सारखं बदलत असतं तर नेमक जाऊन बसणारच नाही ते चंद्राला, कारण तो आज इथे ते उद्या तिथे असं ते करत नाही. इतकं छान विश्व, नुसतं देहाचा विचार बघा, हा पिंडाचा विचार केला तरी आश्चर्य म्हणून शकत कोण. तेवढी ती लेन्स डोळे, एवढी एवढी लेन्स. इथून तिथे फोटो घ्यायचा तर जरा पुढे जरा मागे वर खाली, शेवटी आपल्या तोंडावरचं हसं मावळून गेलं. लग्नामध्ये देखील नवरा बायकोन ते फोटो काढताना शेवटी जे येतं ते घामाघूम झालेले आमचेच फोटो. कुठलाही आल्बम बघा, मोकळे बनवायला हसतात, कारण ज्या वेळेला हसतात त्यावेळेला फोटो काढत ते लेन्स जमली पाहिजे. तुम्ही थोडे मागे व्हा, तुम्ही थोडे पुढे, असं करता करता आपलं हसत आपण प्रथम हसून सगळ्या जगापुढे यायचं असं विवाह करताना साहजिक जोडतेच्या मनात येतं. पण पुढे कसे रडारडे हे आधीच कळावं म्हणून कॅमेरामॅन बहुतेक त्यांचं हसणं मावळलं, म्हणजे ते मग करत असावं ते फोटो घेत. जी गती जळा दिली त्याच्यावर लक्षात येत नाही का परमात्मा कसा व्यापक आहे, जितका सूक्ष्म तितका व्यापक. म्हणून आपण द्रष्टा, म्हणजे मी आत्मा हा त्याचा द्रष्टा, दृष्ट गगन. त्या गगनाहून सूक्ष्म आपण जाणीव रूपे, म्हणजे त्याला कॉन्शियसनेस आहे. कृष्णमूर्ती म्हणतात ना, जे कॉन्शियसनेस जो आपण जरा इनर कॉन्शियसनेस म्हणतो तोच तो आत्मा, तीच ती जाणीव. ते सगळे शब्द एकाच अर्थात आहेत. बरं, आता प्रश्न याबद्दल आपण मागे एकदा समजावून सांगितलं होतं, तरी पण मला अजूनही आत्मा व जाणीवरीते आपण यांची नक्की फरक कळला नाही. फरकच नाही तर तुम्हाला जर कळला तर मला सांगायला की ह्याच्यामध्ये काहीतरी फरक मला दिसतो. हा फरक कसा नाही की तुम्ही समजून सांगा. हा फरक ह्याच्यामध्ये काही नाही. इनर कॉन्शियसनेस जाणीव आणि आत्मा आणि मी आणि अहम हा सगळ्या एकाच अर्थाचा शब्द आहे. माझा खाली शंका आहे, आत्मा व जाणीवरीते आपण एकच का? एकच की त्यात फरक आहे? काही फरक नाही. जर फरक असेल तर तो फरकच नाही, तो कोणता सांगण्याचं कारण नाही. जर फरक असेल तर तो कोणता, जर नसेल तर तो कसा नाही, फरक नाहीच आहे. आता कसा नाही कसं सांगितलं, त्यांचीच मंडळी असतात ना, बाप दाखवण्याचं श्राद्ध असं असेल तर कसं नाही हे सांगता येणार नाही, तो अनुभवाचा विचार. पण काय फरक ह्याच्यामध्ये नाही. आता कसं नाही आपण फुल कॉन्शियस, कारण का ज्यावेळेला ध्यान मनुष्य करतो त्यावेळेला ह्या इथे दृष्टी आली आहे. हा आहे ते जगत, चिदाकार, मूर्धनी आकार, मस्तकाकार, हृदयाकार, हे याला कोणी हृदयाकाश म्हणतात, कोणी मस्तकाकाश म्हणतात, कोणी चिदाकाश म्हणतात, हेच ते. आणि आता आपण आज तो पाहतो की आपलं मन या चिदाकाशामध्ये पूर्णपणे लीन झालेलं आहे आणि फक्त आकाश आहे आणि आपण द्रष्ट आहोत. इथपर्यंत ध्यानाची अवस्था आली आणि बाकीचं सगळं याजीला काही निराळे भान असं भान जगताचं संपलं. आपलं क्षण क्षण काही तास दोन तास जगताचं भान संपलं तर तुम्ही आणि ज्ञानदेव यांच्यात काहीच फरक राहणार नाही, तेवढं आपल्याला काही मोठं व्हायचं नाही. तर त्या तऱ्हेने आपल्याला क्षण क्षण ते ज्ञान भान हरवतो. बाहेर काहीही नाही, बाहेर काही त्याच वेळेला बायकोनी सूड बुद्धीने भांडं पाडलं असं कल्पना काय. तर तुम्हाला रागवण्याचं काही कारण नाही, आपण त्या भांड्याचा नुसता आवाज ऐकायचा. पुढे हिला आत्ताच काय लढलं होतं, भांड्याचा काढायची होती, आम्ही ध्यानाला बसतो, ही हिला काही कळत नाही का, हिला आता कधी काढणार नाही. तर आपले विचार त्याची जी लिंक असते ती लिंक येतात आम्हाला. भांड प्रमाणे आपल्याला ऐकू येणार, कोणी बोललं आपल्याला ऐकू, पण आता हा आत्ताच कशाला विचारला
माझं ध्यान तिथे डिस्टर्ब होतं असं काही कसं त्याच्याकडे लक्ष देऊन आपला अनुसंधान आपण द्रष्टा दृश्य गगन यादीनं काही मिळाले त्या गगना होऊन म्हणजे हे गीतिदाकाच्या त्याच्यापेक्षा ते अत्यंत सूक्ष्म त्याच्यापेक्षा सूक्ष्म आपण जाणीव होते कारण माझं मन विलीन झालं याची जाणीव मला आहे झोपेमध्ये ही जाणीव हडपते म्हणून त्याला झोप म्हणतात आणि याच्यामध्ये जाणीव राहते याचं मन पूर्णपणे विलीन झालेलं आहे काहीही नाही शून्य अवस्था आहे त्याचा द्रष्टा मी आहे हा द्रष्टा आपण आत्मा अहम मूळ अहंता सगळे एकाच अर्थाचे का बस त्या जाणीवेहून सूक्ष्म आपण त्या गगनाहून सूक्ष्म आपण जाणीव उठे बस त्या जाणीवे माझी मन होता सोहम भावे लीन मग एकच भाव राहतो तो म्हणजे सोहम तोच मी हा भाव आणि मन लीन झाल्याबरोबर तो भावही त्याच्याबरोबरच लीन होतो कारण मनातच आपण सोहम करतो मग अहमही नाही आणि सोहमही नाही असं अहम सोहम मावळी अशी अवस्था असते कारण तर नसेल तर कसं नसेल असं सांगता येणार नाही हे ही इतकी अवस्था आहे तर या पद्धतीने आपण मग स्थूल सूक्ष्म आघवे पहावे तो हरिमयची व्हावे मग त्या अवस्थेत आपण उठलो योद्धान दक्षिणा द्यावं तरी सगळे हरिरूप हरिरूप जाया हरिरूप काया हरिरूप माया असं ज्ञान स्वरूपानंदाने म्हटलं तर अशा प्रकारचं ते होऊन जातं कित्येक काळ असं ध्यान करता करता बऱ्याच काळाने 5-25 वर्षांनी होतं एकदम काही 2 मिनिटामध्ये हरिरूप काय दिसलं कठीण आणि हरिरूप जाय तर मुळीच दिसणं कठीण आणि आपली नणंद आणि वंश आणखी ते जे तंत्र असतं सासू आणि हे सासू हरिरूप दिसायला लागली सुनेल आणि सून सासूला हरिरूप दिसायला लागली व्याधान म्हणजे बरखास्त करून टाकायला याची काही आवश्यकता राहिली हे सगळं गोंधळ आपण आपल्या जीवनामध्ये करतो आहोत म्हणून ही ध्यान मंदिर आहे की आपण सारखं ध्यानावर बसा हा आनंद आपलाच आहे आपण तो मिळवूया याचा ओम त्याचा कुंडली करते श्री ज्ञान अंतर्मुख होण्यासाठी हे सगळं श्वास आहे मग आत लक्ष ठेवून शांतपणे श्वास घ्या श्वासाबरोबर मन असावं शक्य श्वास घेतल्यानंतर एक क्षणभर थांबव आणि मग सोडा इतकं झालं की मग या 2 भुयांच्यामध्ये आपलं मन आहे अशी मनानेच कल्पना करा कारण आपल्याजवळ भगवंताकडे जाण्यासाठी एक मन आहे बुद्धी आहे देह आहे तीनच गोष्टी आहे तर हे मन इथे आहे असं मनाने कल्पना करा मने मन घालून मागे असंच म्हटलेलं आहे सगळ्या मनाने आणि आपण लांब उभे राहून त्याच्याकडे पहा अगदी लांब म्हणजे इथे आहे आणि मन त्या दारात आहे अशी कल्पना करा लांब उभे राहून इथे जोवर तुम्ही लांब उभे आहात तोपर्यंत विचार येणार कोणताही विचार आला की आपण लांब नुसतं बघायचं तर पण असं फार कमी वेळा होतं मन त्या विचारांचं एकरूप होतं आणि मग आपण फिरायला आणत म्हणून सगळ्यात कसरत जर कुठली असेल तर इथे मन आहे हे मनाने कल्पना एकदा झाली पक्की की आपण लांब उभं राहून किंवा मनाकडे बघणं लांबून जवळून ना त्याचे एकरूप व्हायचं नाही मग असं जर केलं तरी विचार पुष्कळच कमी होता 1-5 वर्ष तरी हे करावं एकदम होणार नाही म्हणजे क्रिया जरी झाल्या समजा शक्तिपात घेतल्यानंतर तर थोडंसं मन स्वाधीन होतं पण संपूर्ण असं लांब उभं राहून जसं होतं तसं ते होईलच असं म्हणजे मनाचे विचार पण चालू राहतात क्रिया पण चालू राहतात असं होतं म्हणून हाच मार्ग आहे त्याला की लांब उभं राहून त्याच्या शक्तिपाताचा एवढा उपयोग आहे की शक्तिपाताने मनुष्य ध्यानामध्ये गोडी लागते त्याला ध्यान करावं असं वाटायला जे तेरवी वाटत नाही करावं असं ध्यान ते शक्तिपात झाल्यानंतर वाटायला लागतं शक्तिपात ह्याच्या सद्गुणची कृपा झाली म्हणजे वाटायला लागतं आमच्या क्रियाच व्हायला पाहिजे असं शांत बसला तरी चालतं काहींच्या थोड्या होतात काहींच्या पुष्कळ क्रिया होतात पण क्रियेशी तसा संबंध नाही आपण लांब उभं राहून विचारांकडे किती पाहतो त्याच्यावर मग ते आपोआपच होतं आपण नियंत्रण करण्याचा प्रश्न येत नाही दुसरा प्रश्न भरकटणाऱ्या मनाला आवर घालावा का भगवंतांनी म्हटलंय यतो यतो निश्चरती मनश्चंचलम अस्थिरम ततः ततः नियम्यायतत आत्मन्येव वचम्न ये जिथे जिथे ते मन भरकटेल तिथून तिथून त्याला आणून पुन्हा इथे लक्ष ठेवून आपण त्याच्याकडे पाहावं मन पुन्हा पुन्हा आपल्या हातावर गाडी देऊन जाणार निघून पुन्हा पुन्हा त्याला आणावं असं भगवंतांनी सांगितलंय नाथांनी सांगितलंय संतांनी सांगितलंय त्याला पुन्हा इच्छा आणावं
आणि पुन्हा आपण त्याचा द्रष्टा हो, आपण द्रष्टा दृश्यतो जण यादीनं काही मिळाले भान तिथपर्यंत त्या मनावर सारखं नियंत्रण पुन्हा पुन्हा आवरायला पाहिजे. नाही तर ते एकदा दुसरे स्वामीजीने मार्ग सांगितला तो नेहमी सांगतात की ज्या वेळेला प्रथम ते मन बाहेर पडताना विचार करायला तिथेच दक्ष असावं. नदी उगमी स्थिरावी तरी सिंधुत्व का न पाहावी असं त्यांनी म्हटलं. म्हणजे नदी एकदा वाहायला लागली म्हणजे ती पसरत जाणार, पण जिथे असेल तिथे जर बांध घातला नदी सुरुवात केलं तर तिथेच एक सिंधू सागर होऊन जाईल, तसा जीव ब्रह्म होऊन जाईल. जिथून प्रथम ते बाहेर पडतो ना उन्हाळक्या करायला, तर प्रथम तिथेच त्याला आवर घालायला ते दक्ष पाहिजे. जरा आपली दक्षता कमी झाली की आपल्या हातावर टाळी मारून ते ठेवत नाही, म्हणजे त्याला कल्पनाच येत नाही बराच वेळ होईपर्यंत मग आपण भटकत 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 मग तेव्हा तरी लक्षात येतं आपण पुढे चाललो ध्यानावर नाही बसलो असं लक्षात. म्हणून प्रथम अगदी तुझ्यासारखं लक्ष पाहिजे आणि सहज लक्ष पाहिजे. आपण द्रष्टा भाव दृष्ट करतात या इथे मन आलं मन येणार तर पदार्थ विचार आला तर तो मन नाही तर मन येणार तर पदार्थ शून्यच असतो. म्हणून शांतपणे बघा असं बघत असताना मन शून्य होऊन जात आणि मग दृश्यच नाही तर द्रष्टा तरी कुठे आला. दृश्य हळूहळू बंदच होऊन जात आणि 5 मिनिटं 10 मिनिटं घेत की दृश्यच संपलं मग द्रष्टा येईल मग स्वरूपामध्येच आपण राहतो. जो दृष्टीत्व आपण घेतलं होतं आपल्यावर मी पाहणारा हे मन म्हणजे बाकीचं सगळं दृश्य बाजूला सारण्यासाठी इथे आपण बघत होतो, पण मग इथलंही काही दृश्य नाही शून्यच आहे. मग शून्याचा द्रष्टाही असण्याचं कारण नाही, मग दृष्टीत्वही जातं आणि आपण आपल्या स्वरूपामध्ये भूत घेऊन क्षण क्षण बसू शकतो. ही स्थिती 12-15-18 वर्षाच्या अभ्यासाची स्थिती एकदम हे चटकन जरी झालं म्हणजे योगस्तू चित्तवृत्ती निरोधा आणि एकदा निरुद्ध झालं म्हणजे मग ते स्वरूपामध्ये राहत. त्याचे 2 सूत्र पटकन जरी योगसूत्र करायला सांगितलं तरी ते व्हायला मात्र ते मन इतकं हट्टी आहे प्रमाथी बलवत दृढम तस्याहम निग्रहम म्हणणे वायुरीव सुदुष्करम ते तदा द्रष्टुः स्वरूपे अवस्थानम तदा हा शब्द यायचा म्हणजे ज्या वेळेला दृश्य नाही असं होतं आणि द्रष्टृत्व जे आपण घेतलेलं असतं पाहण्याचं पाहणारा तुम्ही हे पाहणारे पण त्याचं जातं आणि मग आपण स्वरूपामध्ये भोग घेऊन ह्याचंच अर्थ पूर्ण निस्तरंगावस्था क्षण क्षण आपण भोगत राहतो. एकदा निस्तरंगावस्था आली मन नाहीसं झालं मधला फॅक्टर म्हणजे आपण स्वरूपच असतो. जीव मुळात सच्चिदा आनंद आहे त्याचा आनंद त्याला प्राप्त व्हायला लागतो, पण हे व्हायला मात्र मी आज पटकन जसं सांगितलं तसं खूप काळ लागतो कारण मनावर किती संस्कार अगणित आहेत हे जेव्हा आपण ध्यानाला बसतो तेव्हा कळतं. म्हणजे प्रथम नाही नाही ते विचार ध्यानामध्ये मनात येतात जे कदापि डोळे उघडे ठेवून येत नाहीत ते डोळे मिटून येतात आणि मग त्यानंतर हळूहळू म्हणजे 10 वर्षांनी फक्त चांगलेच विचार येतात वाईट विचार येतात ना अजिबात आणि त्याच्यानंतर 5-10 वर्षांनी एकच विचार येतो दुसरं विचारच कुठेतरी एखादी उडी आली समजा तेच चालू राहतं मनामध्ये किंवा एखादा गाणं आलं अभंग आला तर तो अभंगच चालू राहतो सारखं बाकी काही येत नाही विचार मनामध्ये. ह्याला प्रशांत वाहिनी अवस्था असं म्हणतात म्हणजे ही ध्यानाच्या पूर्वीची अवस्था. एवढं एकच विचार जर आला तर तो विचार हळूहळू नष्ट अनेक विचार सारखे एका पाठोपाठ एक इन्सेसंट फ्लो ऑफ थॉट्स असं जर असेल तर ती पहिली स्थिती. त्याच्यानंतर हळूहळू ते विचार चांगले विचारच फक्त येतात वाईट विचार बंदच होतो अजिबात बंद होतो म्हणजे कुठलाही वाईट विचार त्यावेळेला नाही कधीच येत नाही मग दिवस करून आणि त्याच्याही नंतर एकच विचार येतो हे असं क्रमांकच होतं आणि मग तो विचार जाणू शकतात. पुढे जो प्रश्न आहे तुमचा त्याला अनुषंगिक आहे.